आजच्या व्हिडिओमध्ये आयोगाच्या प्रत्येक परीक्षेत हमखास विचारल्या जाणाऱ्या अशा उपघटकावर चर्चा करणार आहोत जो आपल्याला चांगले मार्क्स देखील मिळवून देईल. नमस्कार मित्रांनो, मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करते. प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये याविषयी जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण मूलभूत हक्कांविषयी चर्चा करूया. मूलभूत हक्क म्हणजे नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारी मूलभूत स्वातंत्र्य होय. प्रत्येक व्यक्तीला सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी आणि व्यक्तिगत विकासासाठी काही आवश्यक स्वातंत्र्ये राज्य संस्थेकडून हक्कांच्या स्वरूपात मिळतात. या हक्कांच्या संरक्षणाची हमी जेव्हा राज्याकडून मिळते तेव्हा अर्थपूर्ण जीवन जगणे नागरिकांना शक्य होते. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाही यशस्वी होण्यासाठी मूलभूत हक्कांचे महत्व अनन्यसाधारण आहे. हा विचार करून घटनाकारांनी मूलभूत हक्कांची हमी नागरिकांना संविधानाद्वारे दिली आहे. शासनकर्त्यांना घटना दुरुस्तीशिवाय या हक्कांमध्ये बदल अथवा दुरुस्ती करता येत नाही. भारतीय राज्यघटनेच्या तिसऱ्या भागामध्ये कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार विषयक तरतुदी समाविष्ट केलेल्या आहेत. मूळ संविधानामध्ये एकूण 7 प्रकारचे मूलभूत अधिकार नमूद होते. मात्र 44व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेतील संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आला. सध्या आपल्या संविधानामध्ये एकूण 6 प्रकारचे मूलभूत हक्क आहेत. ते पुढील प्रमाणे: समतेचा हक्क कलम 14 ते 18, स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22, शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24, धर्म स्वातंत्र्याविषयीचा हक्क कलम 25 ते 28, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 ते 30 आणि घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कलम 32. भारतीय संविधानामध्ये नमूद काही मूलभूत अधिकार हे सकारात्मक म्हणजे राज्याला सकारात्मक भूमिका देणारे, तर काही हक्क नकारात्मक म्हणजे राज्याला नकारात्मक भूमिका देणारे आहेत. संविधानातील अधिकार सर्व सार्वजनिक अधिसत्तांवर बंधनकारक आहेत. तसेच हे हक्क न्याय प्रविष्ट आहेत, म्हणजेच मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते. UPSC मुख्य परीक्षेच्या दृष्टीने मूलभूत अधिकारांचे अध्ययन करताना प्रथम मूलभूत हक्कांविषयीच्या सविस्तर तरतुदी जाणून घ्याव्यात. मूलभूत अधिकारांच्या संदर्भात झालेल्या घटना दुरुस्त्या किंवा काही नवीन हक्कांचा झालेला समावेश सर्वोच्च न्यायालयाने समाजात घडणाऱ्या घटनांचे मूलभूत अधिकारांच्या अनुषंगाने दिलेले निवाडे इत्यादी माहीत करून घ्यावेत. शासन कारभार, कायदे निर्मिती, प्रशासकीय धोरणे आणि योजनांची अंमलबजावणी करताना राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारी तत्वे म्हणजेच मार्गदर्शक तत्वे होय. भारतीय संविधानाच्या 4थ्या भागामध्ये कलम 36 ते 51 मध्ये त्या तत्वांचा समावेश आहे. भारतासारख्या सामाजिक व आर्थिक विषमता असलेल्या समाजात राजकीय लोकशाही खऱ्या अर्थाने प्रस्थापित करण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये समता, न्याय, स्वातंत्र्य प्रस्थापित करणे आवश्यक आहे. परिणामी लोकांची सर्वांगीण प्रगती होण्यास आवश्यक परिस्थिती निर्माण करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांचा भारतीय संविधानामध्ये समावेश केला गेलेला आहे. ही संकल्पना आयर्लंडच्या राज्यघटनेतून स्वीकारण्यात आली. या मार्गदर्शक तत्वांवर संयुक्त राष्ट्रसंघाचा मानवी अधिकारांचा जाहीरनामा 1948, गांधीजींचे विचार, समाजवादी विचारसरणी इत्यादींचा प्रभाव दिसतो. राज्यकर्त्यांनी कायदे करताना मार्गदर्शक तत्वांना समोर ठेवून कायदे करणे अपेक्षित आहे. मार्गदर्शक तत्वातील सगळ्या हक्कांची हमी देण्याची कुवत शासनाकडे नाही हे वास्तव ओळखून मार्गदर्शक तत्वे न्याय प्रविष्ट केलेली नाहीत. अभ्यासाच्या सोयीसाठी मार्गदर्शक तत्वांचे 3 भागांमध्ये वर्गीकरण करण्यात येते. अर्थात राज्यघटनेत प्रत्यक्षात असे वर्गीकरण केलेले नाही. 1. समाजवादी तत्वे, 2. गांधीवादी तत्वे, 3. उदारमतवादी तत्वे. भारतीय नागरिकांमध्ये कर्तव्यांविषयी जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेच्या 4थ्या भागात कलम 51 अ अंतर्गत मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला गेलेला आहे. समाजाचा एक घटक या नात्याने नागरिकांना हक्क प्राप्त होतात. त्याचप्रमाणे राज्याला नागरिकांकडून कर्तव्य पालनाचीही अपेक्षा असते. लोकशाही राज्यात फक्त हक्कांच्या बाबतीत जागरूक असून चालत नाही, तर प्रत्येक नागरिकाला आपल्या कर्तव्यांची जाणीव असणे महत्वाचे ठरते.
म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांच्या बरोबरीने 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला गेलेला आहे. मूलभूत कर्तव्यांचे पालन करणे अथवा न करणे हे सर्वस्वी व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून आहे, कारण या कर्तव्यांचे पालन करण्याची सक्ती संविधानाने केलेली नाही. या तरतुदीचा संविधानामध्ये समावेश केल्यामुळे आपल्या देशातील लोकशाही दृढ होण्यासाठी ती फायद्याची ठरली. मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच तुमची प्रतिक्रिया कळवा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओज करता स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.